खानापूर तालुक्यात पावसाचा जोर असून रोप लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्यात पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने रोप लागवड जवळजवळ पूर्णत्वाला आली आहे. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रोप लागवड केलेल्या शेतीत बांध फुटल्याने पाणी शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खानापूर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसात धुवाधार पावसाने सुरुवात केली आहे. तालुक्याच्या जांबोटी भागामध्ये दररोज कमीत कमी 200 मिलीमीटर पावसाची नोंद होताना दिसत आहे. तालुक्याच्या सर्व भागामध्ये धुवाधार व मुसळधार पावसाने जोर केल्यामुळे शेती हंगामाला जोर आला आहे. रोप लागवडीची कामे देखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. सध्या उपस्थित आहोत ते जांबोटी भागातील या मोदेको परिसराच्या पट्ट्यामध्ये. या ठिकाणी पाणथळ जमिनीमध्ये धुवाधार पावसामुळे सर्व बांध तुटून गेलेले या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. मागील वर्षी पूर परिस्थितीमुळे भात पीक व शेतवाडीचे नुकसान झाले होते. यावर्षीही असा पाऊस सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यामध्ये मागील वर्षी देखील महापुराला आणि महापुराच्या तडाख्यामध्ये या भागातील शेती सर्वतः वाहून गेली होती. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण होईल भीती येथील शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. या ठिकाणची शेतोडी दरवर्षी रोप लागवड केली जाते, परंतु मोठ्या पावसामुळे या ठिकाणी रोप लागवड केलेली भात पिके वाहून जाताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. विराज इकराडे, प्रतिनिधी तरुण भारत सोशल मीडिया टीम, खानापूर. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.